पिंपरी चिंचवड मधील पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील संस्थेकडील 2.5 कोटीची थकबाकी महापालिकेने दंडासह वसूल केली आहे. नियोजित वैद्यकीय महाविद्यालयासाठी डी वाय पाटील संस्थेला महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र गरजेचे होते, मात्र मिळकत कराची थकबाकी भरल्याशिवाय तसे प्रमाणपत्र देता येणार नसल्याची ठाम भूमिका महापालिकेने घेतली. त्यामुळे इतके दिवस आडमुठेपणा करणाऱ्या संस्थेने अखेर थकबाकी आणि दंडाची रक्कम मिळून 2.57 कोटी रुपये निमूटपणे महापालिकेकडे जमा केली. महापालिकेने 1 एप्रिल 2013 पासून भोसरीतील त्यांच्या मिळकतींना कर आकारणी करण्यास सुरुवात केली होती. पालिकेच्या या निर्णयाच्या विरोधात संस्थेने न्यायालयात धाव घेतली. अजूनही हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र प्रास्ताविक रुग्णालयासाठी संस्थेला पालिकेतील वैद्यकीय विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची गरज भासल्याने त्यांनी ही रक्कम भरली. प्रतिनिधी कृष्णा पांचाळ सह नेक्स्ट जनरेशन न्यूज पिंपरी चिंचवड.